नमस्कार, मी अर्चना, गावाकडच्या रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत। आज मी तुम्हाला एकदम झटपट बनणारी आमटी दाखवणार आहे, एकदम स्वादिष्ट अशी। तर इथं मी मुगाची डाळ घेतलेली आहे। डाळीला स्वच्छ धुवून घ्यायचं, कुकरमध्ये तेल टाकायचं, तेलामध्ये सुरुवातीला मोहरी, त्यानंतर जिरे, आता इथं मी लसूण असं सोलून त्याचे अर्धे असे तुकडे केलेले आहेत, ठेचून नाही घ्यायचं, असंच सोलून घ्यायचं आणि अर्धे असे तुकडे करून घ्यायचे। आता लसूण टाकायचा, लसूण चांगला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा। लसणाला व्यवस्थित असा रंग आलेला आहे, एकदम या रंगावरच लसूण परतून घ्यायचा। खमंग असा सुगंध सुटलेला आहे। ती डाळ स्वच्छ धुवून घेतलेली, यामध्ये टाकायची। लसणाला छान गुलाबी रंग आला, खमंग सुगंध सुटला की गॅसची एकदम कमी करून टाकायची, म्हणजे लसूण करपत नाही। यामध्ये हळद, घरगुती मसाला, काळं तिखट आवडीनुसार, छान रंग येण्यासाठी लाल मिरची, लाल तिखट, चवीनुसार मीठ, व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं। तर गॅसच्याच वाढवायची आणि पाणी टाकायचं गरजेनुसार। ते पाणी टाकून झालेले गॅसच्याच वाढवलेली आहे, तिथं खळखळून उकळी आलेली, गॅसच्याच मध्यम करायचे आणि कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवर तीन शिट्ट्या घ्यायच्या। आता इथं तीन शिट्ट्या झालेल्या, गॅस बंद करून टाकलेला आहे, आपोआप आता वाफ जाऊ द्यायची, मग कुकरचं झाकण उघडायचं। आता ही आमटी तुम्हाला काढून दाखवते, पा किती छान अशी ही आमटी झटपट बनणारी तयार झालेली आहे, एकदम मोजक्या साहित्यातील पण एकदम खमंगाशी मुगाच्या डाळीची असल्यामुळं पौष्टिक ही आहे। बाजरीच्या भाकरीसोबत खायला, ज्वारीच्या भाकरीसोबत खायला किंवा भातासोबत खाऊ शकता। तर नक्की बनवा आणि कसे झाले तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। अशा माझ्या साध्या सोप्या पद्धतीच्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा।